Kumar,
सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाल चित्त शुद्ध कर फुलाल चित्त शुद्ध कर बार कुमार एवढो बार कुमार एवढो बार कुमार एवढो विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार मागून काही चिल्ला होत आता तरी पुणे हाची उपदेश आता तरी पुणे हाची उपदेश आता तरी पुणे हाची हाची तरी पुणे हाची उपदेश हा तरी हाची उपदेश Ah
म्हणा विठ्ठल 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 नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनी या मन एकविध, सकळांचे पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे, सकळांचे पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 पवित्र अनंत पापे होती भस्मसात, विराट शक्ती गोधाम वाचे, शरण जाऊया त्या राधिकेसी, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम, कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जयाचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे तेची नमस्कार होनी आता, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा चार चरणांचा, या अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज अगदी निर्वाणीचा अंतिम उपदेश करतायत मानव प्राण्यासाठी, की या अगोदर बऱ्याचदा बरस काही सांगितलं गेलं, मार्गदर्शन केलं, उपदेश केला, पण तुम्ही दुर्लक्ष करत आलात, पण कमीत कमी आता तरी हा एकमेव उपदेश आता इथून पुढे सांगणं नाहीच, नका करू नाश आयुष्यात, जे प्राप्त झालंय ना, जे उरलंय ना, त्याचा आता कमीत कमी नाश करू नका, वापर नाही करता आला समजलं ते, पण आता नाश करू नका, बरं हे ऑर्डर नाही, हुकूमत नाही, फरमान नाही, नोटीस नाही, सकळांचे पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा, चित्ताचं शुद्धीकरण करा, आणि शुद्धीकरणाशिवाय हित होणं शक्यच नसल्यामुळे हित ते करावे देवाच्या चिंतन, देवाच्या चिंतनाने चित्ताचं शुद्धीकरण होईलच,
आणि एकदा हित झालं मग उरलंच काय महाराज, तुका म्हणे हित होय तो व्यापार, हित झालं ना मानवी जीवनात येऊन, संपला व्यापारच संपला, ज्या कार्यभारासाठी इथपर्यंत आलो, करा काय फार शिकवावे, तुम्ही तज्ञ आहात, बुद्धिमान आहात, बुद्धिवंत आहात, बुद्धिशील आहात, प्रज्ञावान आहात, जास्त सांगायची गरज नाही, संकेत मात्र बोललं तरी तुम्हाला कळतं, हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, आणि म्हणून ते म्हणतात करा काहीतरी करा, काय फार शिकवावे, जास्त काही सांगायची गरज नाही, फक्त एकच गरज आहे आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम दिवंगत हरिभक्त परायण कैलासवासी पुंडलिक वामन भोसले आणि विक्रम आणि कैलासवासी विक्रम पुंडलिक भोसले हा बस आता झालं या दोघांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने अत्यंत वाईट वेळ आहे. बाप बेट्यांचं पुण्यस्मरण एकाच वेळेस साजरं करण्याची वेळ आता अर्थात या वेळे ज्यांच्यावर येतात त्यांना कळतं, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. कोरोनाच्या बाबतीत एवढं थैमान असतानाही काही लोकांचं म्हणणं आहे की हे फॅड होतं. काहींनी तर काही काही असं बोलून टाकलं की हे राजकारण होतं. जशी बुद्धी जशी मती जसे संस्कार जसं वातावरण असेल येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी बोलत गेले लोक. पण खऱ्या अर्थाने खरा कोरोना ज्यांच्या घरात घुसला त्यांनाच विचारा ही भानगड काय. पाहा ना ही भानगड पोस्टर लावून गेली. आता ज्यांनी मला ते सरपंच साहेब भेटले कुठे गेले किंवा आमचे मित्रच होते डेप्युटी सरपंचच होते हे सुद्धा अनेक लोकांना दवाखान्यात न्यायची कामं केली आणि पहा अगदी 2-3 दिवसाच्या आजाराने अशी घटना. आता वडील जे ते हादऱ्याने गेले आणि प्रत्येकाचे वडील हादऱ्यानेच जातात. मुलं मरायलाच पाहिजेत यासाठी वडिलांना हादरा नाही निर्माण होत. पोराने संपत्ती नष्ट केली तरी बाप मरतो. पोराने जीवनाची वाताहात केली तरी बाप मरतो. लेख सासरी जाताना बाप रडतो पण पोरगा नुसता विभक्त झाला आपल्यातून तरी बाप मरतो. आणि असे बाप लेख सारखे जावेत. राजेंद्र भोसले यांनी जे वेळोवेळी व्हॉट्सअपवर टाकत गेले त्यात त्यांच्या काका काकूचाही फोटो होता की 4 लोक आमच्या घरात 15 दिवसाच्या अंतराने कोरोनामध्ये गेले. हे तुम्ही 1000 लोकांना सांगा हो पण घायल की गती घायल जाने धुजोन जाने. प्रेम काय भानगड हे इतरांना काय कळेल त्याला प्रेमी असावा लागतो. बाकीच्यांना खेळ वाटतो संत मीराबाई महाराजांच्या जीवनाचा. पण ज्या वेळेस त्या घायल होऊन सांगतायत एरी मैतो प्रेम दिवानी मेरो दर्दन जाने को कुणाला कळेल हा दर्द झाला पाहिजे. एका आसिक आणि रसिक कवीने तर असं सांगितलं कि त्या हृदयाला विचारा असे किती खंजर चालले आमच्या हृदयात. जो चाकू खंजर वो खंजर को पूछो आप
त्याला विचारा, ते खंजर सुद्धा दुःखी होऊन जातो कधी कधी, असे दुःख आहे. थोड्या चर्चा झाल्या आमच्या 5 मिनिटाच्या. आता अशी पुण्यतिथी परवा करावी लागली एकाची. पहिल्या दिवशी पत्नी मेली, दुसऱ्या दिवशी आई मेली, 3 महिन्याचं बाळ सोडून गेले घरा, चौथं माणूसच नव्हतं. काय करावं त्या पोराने? आई आणि पत्नी मेल्यानंतर अहो कुठलंही मरण घ्या, मेल्यानंतर 10-20 माणसं सायंकाळी घरात असतात. आपण जेवलो पाहिजे, दुःख विसरलो पाहिजे म्हणून आतलाव देत नाहीत, इतकं गोतावळा जवळ असतो. पण कुणावर रुसणार, कुणाला बोलणार, कुणाला सांगणार? हे जे सगळं घडतंय ना तुमचं आपलं, कर्मानुबंधीने मनुष्य लोक आहे. का आलो मनुष्य जन्मामध्ये आम्ही सगळे भोगायला? आम्ही जन्मालाच आलो नसतो. का आलो? कर्मजाळात अडकलो फक्त एका गोष्टीमुळे. जन्म घेणे लागे वासनेचा संगे, तेची झाले अंगे हरिलो, तेची झाले अंगे हरिलो, तेची झाले अंगे हरिलो. जन्म घेणे लागे वासनेचा संगे, अंगे हरि रूप झाले हरि रूप, अंगे झाले हरि रूप. यावर एकच तोडगा सांगितला, दुःखच आहे संसारात. हे काय नुसतं मेलेल्यांचंच आहे का? अनेक समस्या आहेत लोकांच्या. महाराज आम्ही जन्मल्यापासून चांगलं वागत आलो, याचं हित कर, त्याचं हित कर, त्याचं हित कर, याच्या भल्यासाठी सहकार्य कर. कोणी आमचं नाव काढायला तयार नाही, नाही काढणार लोक. बाया सुद्धा सांगतायत, नंद्याचं केलं, भाचीचं केलं, जावांचं केलं, सासूबाईचं केलं. महाराज येणारे जाणारे सगळ्यांचं कोणी माझं नाव काढायला तयार नाही, नाही काढणार. काय केलं तुम्ही? हा प्रश्न जर विचारला काय केलं, तर तुमच्या खानदानी संस्कार माहेरचे चांगले होते म्हणून. तुम्ही काय केलं? तुम्ही सगळ्यांना सहकार्य काय काय सांगतात महाराज, की आमच्या धाट्यासाठी कुठे कुठे फिरलो नाही मी, याला नोकरी लावण्यासाठी, याचं लग्न करण्यासाठी, आणि एक शब्द बोलायला तयार नाही, तीनदा बोलावते, एकदा होकार देतो, असाच वागेल. काय केलं तुम्ही त्यांचं हित? संस्कार चांगले आणि त्याचं फळ आहे. नाही मानणार लोक, कुणावर रागावणार, कुणावर रुसणार? हे काही नुसतं प्रपंचातलं, आपल्या परमार्थात जास्तच वागायचं. कुणा कुणावर रुसणार, चांगलं वागा तरी लोक उलटे बोलते, अपप्रचार करतील. कुणा कुणाचं तोंड धराल, कुणा कुणाला आडवाल, पदरी निराशा येते की काय चुकलं आपलं? काहीच चुकलं नाही. यावर सांत्वन आपलं आपणच करायचंय. कसं कराल महाराज? आणि करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता, आणि करुसावे न लगे बहुता, बोलायची सत्ता राहिली नाही. कुणावर रुसाल? आपल्या संचिता सोनिया, आपल्या संचिता
वाचोनिया हरमोनी मनी मानो देखे हरमोनी मनी मानो देखे हरमोनी मनी मानो देखे उद्ध्वस्त झालेला अंतकरण तेच पोहोचलेला अंतकरण कितीतरी एकाग्र होईल हरिनामासाठी शांततेच स्टेज बनवावं लागतं मध्ये समाधान निवृत्त तृष्ण सगळं बाजूला सोडून कसं कसं सुटे जिच्या मुलाचा सूर्योदय समय उद्या सकाळी राज्याभिषेक आहे ते पोरग सुने सहित सकाळी वनवासात जाणार आहे काय वाटलं असेल ते आईला कुणाला सांगावं कुणाला समजावं जिचा नवरा जितेंद्रिय महात्मा आहे राजा दशरथजी जी जानकी स्वप्नात तरी वाटलं असेल का राजा जनकजींना विजयी महात्मा की एवढी लाडात वाढलेली ताकद जर म्हणाल रावणासारख्या दुर्धर आणि प्रचंड शक्तिमान व्यक्तींकडनं जे धनुष्य जागेवरच हलू नये ते जानकी काठीचा घोडा करून लहान पोरं फिरतात तशी फिरायची एवढी बलवान एवढी संस्कारी श्रीमंती जर म्हणाल तर बापाची आणि सासऱ्याच्या श्रीमंतीची स्पर्धा होती आणि ही पोरगी वनात पंचवटीमध्ये जाईल किंवा चित्रकूट मधल्या भील कोल और किरात इनके साथ में बैठकर मेरी बेटी जंगल में कुछ खाएगी स्वप्नात तरी त्या बापाला वाटलं असेल का एवढा ज्ञानी ज्ञानाला आश्रू सुद्धा ढाळायचा अधिकार नसतो प्यायचे असतात त्याने आश्रू जग जळताना दिसत पण काही घटना अशा घडतात लकडी जल कोयला भई कोयला जल भई राख मैं बैरन ऐसी जली कोयला भई ना राख मीराबाई महाराज सांगतात मी अशी जळाली ना कोयला झाला ना राख झाली काहीच नाही मग तेच तर ज्ञानोबा सांगतायत या सगळ्या दुःखांना पिऊन यांना मध्ये दाबून जळायचंय जगायचंय पण कस कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाती समजवणारा भगवान कृष्ण जरी आला तुम्हाला आपल्याला समजवणारे ज्याच्या त्याच्या पद्धतीने आता काही लोकांना काय करावं
हळहळू खूप वाटते, पण त्यांच्याकडे शब्द संग्रह नातं जवळच असत, लगेच लोक रुजतात. दोन शब्द बोलले नाही तो आमच्याशी, त्यांच्याकडे शब्द नाहीत, तुम्ही का रुजताय? शब्दच नाही, त्यांना बोलता येत नाही. म्हणून याचा अर्थ त्यांना वेदना नाही असं नाही. काहींकडे शब्द आहेत, अक्कल नाही, कुठे काय बोलाव ते कळत नाही. आता एका माणसाला त्याच्याच मुलीचं लग्न आणि त्याच्या घरातले सगळे दोघं मुलं, सुना, पत्नी, त्याचा भाऊ, भाऊजाई, एवढंच नाही त्याचा शालक, हे सगळे सांगायला लागले मुलीचं लग्न आहे. एकही शब्द बोलायचा नाही. तो म्हणे माझ्या मुलीचं बोलायचं नाही, कीप सायलेंट. तोंडाने कळेल का टेपलवू नाही. हळदीचा कार्यक्रम आटोपला, जेवणावळ आटोपली, वरमाला गळ्यात टाकल्या, सप्तपदी झाली, मग आता जेवणावळ सगळे लोक बसले. तो म्हणे आता सगळा कार्यक्रम आटोपलेला आहे, आता फक्त लोक जेवत आहेत. तेव्हा काही असे टेबल खुर्च्या वगैरे नव्हत्या, खाली बसायचे लोक भारतीय बैठक. आता तर मला एखादी शब्द बोलू द्या, हे पहा बरं, तुम्हाला झोडपून काढू. कोणाला सांगतात मुलीच्या बापाला लग्नात झोडपून काढू, किती अक्कल असेल. तुम्ही एक शब्द बोलू द्या, शालकाला सांगायला लागला, अरे तू तर सांग तुझ्या बहिणीला एक शब्द बोलू द्या ना मला. चला दाजीबा तुम्ही म्हणतायत ना, म्हणे मी तुला कबूल करतो ना, मी तुला कार्य आटोपले. आता संध्याकाळी बैठक होऊ दे तुझी, पण मला बोलू दे ना एक तरी शब्द. म्हणे चालेल म्हणे पाहुणे. गेला बहिणीकडे, ताई दोन शब्द बोलू द्या ना. अरे दोन कुठं कबूल करणार, एक बोलायच्या लायकीचं नाही तो. चल एक बोलू दे. म्हणे होकार दिला, पण बाकी सगळे सावधच होते की हा काही सामान्य माणूस नाही. एकच शब्दच बोलायला परवानगी दिली, तो अशा मंडपामध्ये आला. लोक जेवतायत, हजार लोकांची पंगत बसलेली, वाढणारे वाढतायत, जेवणारे जेवतायत, आग्रह करणारे करतायत, व्यवस्थित हो द्या, व्यवस्थित हो द्या, व्यवस्थित हो द्या. आणि हा एकच शब्द बोलला, अरे मंडप पेटला, मंडप पेटला. म्हटल्याबरोबर ते वाढणारे, जाणणारे, खाणारे, कोणी पत्रावळ्यांवरून तर कोणी बुंदीवरून, कोणी भातावरून, सगळी पळापळ. आणि त्याची याच्याकडे शब्द कमी आहेत, पण युक्रेन आणि रशियालाच वापरायचे. विठ्ठल विठ्ठल काही लोकांकडे आचाट शब्द भरणा आहे मला. दुसऱ्याचं सांत्वन करणं सोपं नाही महाराज, या जबाबदाऱ्या पेलू नये. माझे आमच्याकडे एक जवान शहीद झाले होते योगेश भदाणे म्हणून, आणि त्यांच्या उत्तर कार्याचं कीर्तन माझ्याकडे आलं. 10-20 हजार लोक, त्यांच्यात कीर्तन करणं अवघड नव्हतं, पण घनश्याम महाराज म्हणून आमच्याकडे एक आहेत, बालाजी मंदिर सिंदखेडा त्याचे प्रमुख. ते म्हणाले महाराज, जी मुलगी विधवा झाली, त्याची आई, त्याच्या बहिणी जिथे बसल्या तिथे जाऊन दोन शब्द त्यांच्याशी तुम्हाला सांत्वनपर बोलायचे आहेत. म्हटलं महाराज एक करा, भले माझं कीर्तन कॅन्सल करून टाका, पण मला त्यांच्या समोर नेऊ नका. सोपी सरकत नसते. त्या पोरीजवळ जिचा नवरा धाड 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 स्टेन गनने मारला गेलाय, काश्मीर मधून औरंगाबाद मार्गे प्रेत धुळ्यापर्यंत आलं, त्या हेलिकॉप्टरमध्ये स्वतः बसून आली, त्या पोरीला तुम्ही असे गीतेतल्या कोणत्या श्लोकातले शब्द सांगाल, किंवा भागवतातलं कुठलं प्रमाण वापराल, किंवा अशा कोणत्या विरहिणी वापराल साधू संतांच्या की तिचं दुःख नष्ट होईल? तरी बोलायला लागलंच, काय बोलणार, शब्द 12 कडी मधलेच आहे. माझे ओठ थरथर करायचे, महाराज काय बोलू, पहिला शब्द कुठला काढू. बोलावंच लागलं. म्हटलं बेटा प्रयत्न कर, तुला धीर धरावा लागेल, सगळ्यांसमोर सांगतो. इथे त्या पोराच्या लग्नाला फक्त 11 महिने झाले होते, आणि त्याने तिथून फोन केलेला होता महाराज फिरोजपूरहून मला, की महाराज माझ्या ॲनिव्हर्सरीला, लग्नाच्या वाढदिवसाला तुमचं कीर्तन बुक केलेलं आहे, आम्ही इकडनं निघू, तर सांगा मी तुमच्यासाठी इकडनं काय आणू.
ती ॲनिव्हर्सरी राहिली बाजूला, 11व्या महिन्यातच त्या पोराचं उत्तर कार्य करावं लागलं. काय दशा होती त्या पोरीची, स्थिती कीर्तनात मांडावी लागली, हिम्मत होत नसूनही पडिले दूर देशी मजा ठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. जोडीदार निघून जातो, मोटरसायकल अपघातामध्ये मेलेलं पोरग, आणि काय करावं मी असं दुर्दैवी कीर्तन कराय महाराज. या वर्षी 70 पुढची कीर्तन पुण्यतिथीची करावी लागले, माझ्यापेक्षा लहान पोरांचे. हे पाप आमचं, चढावाचं पाणी उताराला येत याला नियम म्हणतात, पण उताराचं पाणी चढावाला नेणं याला विज्ञान म्हणतात. आणि वाटा सोप्या नाहीत, दोघे अवघड आहेत. ज्या पोराच्या पुण्यतिथीचं कीर्तन करावं लागलं, अपघातात मेलेलं, त्याच्या पत्नीची स्थिती तिच्या आईने सांगितली, म्हणे महाराज पुरीच्या लग्नाला 7 महिने झालेले होते. पटेल तेव्हा दिवसा लग्नाचा अल्बम उघडून बसते आणि त्या फोटोशी बोलते, यानाव तुम्ही कधी येणार आहेत मला घ्यायला, मी वाट पाहते ना. तुम्ही सांगायचे ना, तू रात्रभर जरी माहेरी गेली मला नाही करम, मग आता कस करमतय तुम्हाला, या ना. पूर्वी श्रृंगार करून बसते म्हणे महाराज, आणि खळा 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 बस, काय समजवणार काय. या अशा ज्या गोष्टी आहेत ना, घडू नयेत पण घडणारा युग एकमेव कल्याण. त्रेता युगात एकच घटना घडलेली, एकच घटना बापाच्या अगोदर, फक्त श्रावण बाळ एकमेव बापाच्या अगोदर पोरण्याचा. पुत्र शोक जो असतो, जो अनुभवतो, त्याला कळत आपल्या अगोदर आपलं पोरग गेलं. एका मित्राचा पोरग मेला, दर महिन्याला सांत्वनाला जायचो, त्याला समजवलं, म्हटलं काय रे आता कसं वाटतं आता. अरे पोरगा मेल्याचं काही वाटत नाही बाबा, पण विधवा सून ज्या वेळेस घरातून फिरते तर छातीवर करवत चालवल्याचा भास होतो. विठ्ठल 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 विठ्ठल, या अनेक व्यथा, अनेक आपत्ती, अनेक दुर्दैवत मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला. सगळं 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 आपण जे भोगतोय ना, मनात वाचिले पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. हे किती रडलो, किती काही गेलं, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचित. सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी की लौकिक दृष्ट्या जर पाहाल तर आमच्या जीवनात, जगद्गुरूंच्या जीवनात कुठला दिवस हसण्यासारखा, कुठला दिवस असा उगवला की तो प्रेमाचा होता. ते म्हणाले आम्ही हसलोच ना, आम्ही प्रसन्न राहिलोच ना, मग कुठल्या तत्वावर. देख अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता तेत रिग्णे नाही समस्त संसार. दुःखातला आनंद, दुःखातली प्रसन्नता हा प्रसाद आहे, प्रसाद. आणि ही प्रसन्नता प्रसादाच्या रूपाने जर मिळवायची असेल, प्रसाद घेण्यासाठी धडपड आहे, धडपड. हात पुढे करावा लागतो, मागावा लागतो, आनंद मिळत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जर विचारलं की महाराज एवढ्या आपत्तींमध्ये, एवढ्या दुःखांमध्ये अहो काय चुकलं होतं तुकाराम महाराजांचं,
गाथा बुडवण्यासारखं असं काही हिंदू धर्माच्या किंवा कुठल्या धर्माच्या विरोधातलं काही लिखाण होत? इंद्रायणी मध्ये बुडवावेत सहन केलं. या प्रपंचाने कोमल पत्ती कर्कश करून टाकली, हातात ऊस देऊन टाकलाय प्रपंच. नवऱ्याच्या पाठीवर मारायला भाग पाडलं. कैकेयी माता महान साध्वी महान पतिव्रत होत्या. युद्धामध्ये एका शत्रूने ज्यावेळेस पहाडाचा तुकडा फेकला, रथाचा आस मुडेल म्हणून स्वतःचा हात मध्ये घालणारी साध्वी काय केलं या संसाराने? रामाच्या आईच्या डोक्यावर दोषाच खापर फोडून टाकलं. कोण मान्य करेल की कैकेयी मातेने रामाला वनात पाठवलं नाही? कोण मान्य करेल? हा कधी मान्य केलं? समजू आम्ही एखादी बाई तिच्या मुलीचं नाव कैकेयी किंवा शूर्पणखा ठेवेल त्यावेळेस आम्ही मान्य करू की कैकेयी मातेची चूक नव्हती. विठ्ठल 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 विठ्ठल, एक नाही हजार नाही लाखो घटनांनी त्रस्त झालेला प्रपंच. जगद्गुरूंनी प्रत्येकाला सांगितलं की पहा जे झालं ते झालं, उरलं ते किती? आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा. आणि हे सगळं पार पाडताना ते म्हणाले काय सांगू, आणि जर सांगायचीच वेळ आली ना मग सांगितलं. आता तारी पुणे हाती उपदेश, आता तारी पुणे हाती उपदेश, आता तारी पुणे हाती उपदेश, पुणे हाती उपदेश. नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा, आयुष्याचा करुणाश सांगितलं. आलेला वर्ग जोई होता, चारही आश्रमांची मंडळी आलेली होती, संन्यासी ब्रह्मचारी वानप्रस्थ गृहस्थ. संन्याशाने विचारलं महाराज आम्ही तरी काय करावं, अहो एकच करा तुम्ही, नका करू नाश आयुष्याचा, मग जगावं तरी कसं? मग इकडे संसार सोडून दिला ना, भगवे धारण केले ना, मग केळवली नोवरी का संन्याशी जी यापरी, जैसे न मरत करी मृत्यू सूचना, जगा याप्रमाणे आयुष्याचा नाश करू नका. ब्रह्मचार्याला सांगितलं, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, विनाश करू नका स्वतःच्या हातून. वानप्रस्थाला सांगितलं, काय वानप्रस्थ आश्रम? गृहस्थाश्रमाचं प्रमोशन हो. आपल्या अपत्यांची लग्न झाली, आई वडिलांची प्रपंच राहटी संपावी, मग जगावं तरी कशा प्रकारे? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती अगदी, तैसे असावे संसार. सांगितलं तारीवरची कसरत आहे बरं.
सो बोलायला खूप सोपं वाटत, पण अशी तारेवरची कसरत आहे, तैसे असावे संसारी। पोरांचा संसार संपायची वेळ आली तरी बापाचा संसार संपत नाही, वार उलट आणि मार्गदर्शन या बाजूने चाललं। गृहस्थाश्रमाला काय सांगितलं? आतिथ्य पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संघ उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम। आयुष्याचा नाश करायचा नाही, मग स्त्रियांना एक सांगितलं आणि मंडपातच सप्तपदीच्या सात फेऱ्या घेतल्यानंतर कन्यादानासाठी ज्यावेळेस बसतात मंगल सूत्र, सूत्र सूत्र आणि व्याख्या दोन प्रकार आहेत जगण्याचे। सूत्र जर विचारलं पाण्याचं सूत्र काय दादा, H2O। आता परवा विचारलं मी पाण्याचं सूत्र, ते एक पोरग सांगायचं H2O। म्हटलं चला H2O तिथे आहे ना तू जवळपास, भरपूर झालं, नाही पाणी असलं तर बर्फ का होईना, चल झालं H2O। दोन भाग हायड्रोजन एक भाग ऑक्सिजन, म्हणजे हे झालं पाण्याचं सूत्र। टीचर सायन्स हॉलमध्ये गेले, सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना नेलं, परीक्षा नळीमध्ये सिद्ध करून दाखवलं, दोन भाग हायड्रोजन एक भाग ऑक्सिजन एकत्र केलं, प्रक्रिया केल्या, परीक्षा नळीतून पाणी टपकवून दाखवलं, याला म्हणतात पाणी, हे याचं सूत्र। हे पटवू शकतात, पण एक हांडा भरून देऊ शकतात का? जर कोणी आलं की सर आम्हाला एक हांडा भरून देऊ, नाही। सूत्र आहे, व्याख्या वेगळी, व्याख्याचा विस्तार आहे आणि सूत्र संकुचित आहे। सूत्राने 3 तास पोरांना शिकवलं H2O H2O H2O। शाळा सुटली, घरी गेले सर, घरी गेल्यावर मोटरसायकल वगैरे लावली, पलंगावर बसले, कॉटवर। घरात आता पत्नीला सांगायचं, ते असं बोलतील का पत्नीला मला एक ग्लास H2O आण बरं? H2O तर 3 तास बोलत होते ना शाळेत, पण आता घरी काय सांगावं लागेल? मला पाणी आण, इंग्लिश मिडियम असतील, प्लीज गिव मी वॉटर, काहीतरी संस्कृत वगैरे बोलतील, नीर जल तोय काहीतरी सांगतील ते, का तिथे बोलतील पत्नीला? तिची मैत्रिणी तिथे आलेली आणि यांनी सांगितलं मला एक ग्लास H2O आण, ती मैत्रीण म्हणते का ग बाई हे दाजीबा असे काय करायला लागले? म्हणे ते या 2-4 महिन्यापासूनच असं करायला लागले, मरोलीला पाठवायचा विचार आहे त्यांचा। नुसतं सूत्र नाही चालत, व्याख्या। सप्तपदीच्या 7 फेऱ्या झाल्या, मंगळसूत्र गळ्यात टाकलं आणि एक उपदेश केला। वास्तविक 7 फेऱ्यांमध्ये 6च मार्गदर्शन उपदेश आहे, ते केले अगोदर, तेव्हा आता शब्द वापरला होता। बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा देव तू सोयरा करी आता, आणि या अभंगात पहिला शब्द वापरला आता तरी। आता तरी हा निर्वाणीचा आहे, आता हा म्हणजे काय, जनरल आहे, नेहमीचा आहे तो। यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह 6 जबाबदारी समजून दिलं त्या नवरीपुरीला, नवरदेवाला। नवरदेव शब्दाची संधी फोड आणि व्याख्या अशी आहे, नवर तू देव आहे, तू आपलं स्वरूप ओळख, तू कबूल करून आलाय नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती, नवर वरू नको। नाही ऐकलं त्या पुरीलाही सांगितलं, नवरी तू ब्रह्मांड नायका आहे, भगवंताची चितकला आहे, आदिमाया शक्ती आहे, पहा अनेक लाथाडल्या गेल्या तू पण त्यांच्याच गंतीत जाशील, ऐक। नाही ऐकलं, पडले प्रपंचाच्या भानगडीत, टाकल्या 6 जबाबदाऱ्या 7 फेऱ्यांमध्ये, त्यातली पहिलीच जबाबदारी। पती शुश्रूषणम श्रीणम परो धर्म भयावह तद बंधूनां च कल्याण्यं प्रजानां चणु पोषणम। पतीचे आई वडील, त्याचे भाऊ बहिणी, या सगळ्यांच्या उदरभरणाची तयारी बेटा तू ठेव, तू घरातले अन्नपूर्ण आहे, तुझ्या आईने तुला वरद हस्त दिलेलं आहे, यांचे शुभ आशीर्वाद मिळ। कधी मिळतील आशीर्वाद? काही काही पोरी कंटाळतात, किती दिवस करायची महाराज सेवा, हे आमचे म्हातारी एक शब्दही चांगला बोलायला तयार नाही, आमचा म्हाताऱ्या कुठल्या कुठेच बोलतो, पण एक लक्ष ठेवा, ज्या सुना असतील त्यांनी नका करू नाश आयुष्याचा। सेवा 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 सेवा, काय सेवा करतायत तुम्ही? जेवणात जेवण, आपल्या साबणात साबण,
कपडे धुण्यामध्ये कपडे धुणे, वॉशिंग मध्ये मशीन मध्ये टाकले त्यांचे दोन कपडे, सेवा केली काय? भाजी त्यांच्यासाठी वेगळी बनवली का? भाकरी चपात्या त्यांच्या वेगळ्या केलेल्या आहेत का? बोलणारं कोणी नाही त्यामुळे सगळं समाज खपून घेतय. पोरं तरी काय सेवा करतायत बापाची? बसले कधी बापाच्या डोक्याला कधी झंडू बाम लावला कधी केली सोय? जाऊ द्या, ज्या बापाने आपण जन्माला आल्यापासून बाप काय काय नाही करत. आपण नोकरीला नसलो तरी विद्वान सुज्ञ बाप पोरग शिकत असतानाच पोराचा विमा काढून टाकतात महाराज. हप्ते बाप भरतो आणि बचत पोराची करतो. नोकरीला लावण्यासाठी काय नाही केलं, वर्तमान परिस्थितीत लग्न जुळत नाहीत पोरांचे. पुन्हा कुणाला हात नाही जोडले त्या बापाने. आपण 100 रुपये मागितले तर बाप 500 रुपये देत गेला. प्रामाणिकपणे मला सांगा, किती पोरांनी आता म्हातारपणात बापांचे अकाउंट ओपन केलेले, की बापा हे तुमच्या नावे राहू द्या, असू द्या, एखाद्या सप्त्यामध्ये म्हणा, गोरगरिबांना म्हणा, नातेवाईकांना म्हणा, ज्यांना गरज वाटेल त्यांना तुम्ही देऊ शकाल. केलंय एखाद्या पोराने बापाच्या नावाने अकाउंट ओपन, हे असू द्या पप्पा तुमच्या नावात, सगळे त्याचेच घ्यायचे ना. अहो आता औंढ्या नागनाथला कीर्तन केलं महाराजांनी, ज्यांच्याकडे मुक्काम होता, 27-28 लोकांचं कुटुंब चारही भाऊ समोर आले आणि सांगतायत मला, म्हणे महाराज आईला आणलं त्यांनी, या आईच्या घरात आम्ही राहतो. 6 पेट्रोल पंपचे मालक आहेत, 500-700 बिघे जमीन आहे, सांगतायत आम्ही आईच्या घरात राहतो आणि आपल्याकडे काय बोमा मारतात, वडील आमच्यात आहेत. अरे घर वडिलाच आणि तुझ्यात कस काय आला? विठ्ठल 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 विठ्ठल. सुनांना एकच सांगेल, जे करतायत त्याला सेवा म्हणा, पण कधीतरी वेळात वेळ काढा. एखाद्या दिवशी रात्री जेवणानंतर सासूच्या तळपायांना पॅराशूट खोबरेल तेल लावा, कधीतरी कल्याण होईल. नका करू नाश आयुष्याचा. संसार धड पूर्ण पुण्य करू देणार नाही ना, धड पाप घडू देणार नाही. कधीतरी वेळात वेळ काढा. डेली जर जमलं तर तुम्ही धन्य माता पिता तयाच्या. मरताना मग विचारतात तरी बाया, फोन येतात, हो किती दिवस करायचं आम्ही. एकच लक्षात ठेवा, मरताना फक्त तुमच्या सासूबाईने. मी बायांना सांगतोय बरं, पोरांनी लक्ष नका देऊ, नाही तर तुम्ही तुमच्या सासूबाईने ऐका. विठ्ठल विठ्ठल. आता एक उल्लू आहे, आता हे बा या पुरी आई म्हणतात ना सासूला, पूर्वी सासूबाई म्हणायच्या, आत्याबाई म्हणायच्या, आता आई म्हणतात, एवढा आनंद वाटतो. काय म्हणतात? हा मम्मी, अति आनंद, सुधारित आवृत्ती आहे. सासूबाईला मम्मी म्हणणं पुरींनी अतिशय आनंददायी घटना आहे. पण पोरगा मुलगा त्याच्या सासूला आई म्हणतो, हे कितपत पटण्यासारखं. हे पटेल का? सगळे एकापेक्षा गुल्लू. आमच्या एका मित्राच्या पोरीचं लग्न झालं, कोरोनामध्ये 20-20 लोक होते, आम्हाला काही जाता आलं नाही आणि आम्ही घाबरायचो. गेलो तर आपण मरून जाऊ बा तिथे गेलो तर. त्या घाबरण्या घाबरण्या झालंच तरी कोरोना. मग दिवाळीला पोरगी आली, त्याने फोन केला, म्हणे जावई आणि मुलगी आली आहे, भेटायला येऊन जा. आता आम्ही क्लासमेट कसलं मान देणं एकमेकांना. गेलो बा त्यांच्या पायरीपर्यंत पोचलो, तो मित्र मला अंगणात सूचना देतो, हे पाय ते जनावर आताच आहे बरं, जनावर म्हणजे जावई, तू त्याला आध्यात्मिक कोशात अडकवू नको, ते जे बोलेल ते ऐकून घे. म्हटलं बरं, येऊ का नको? गेलो घरात. आता मित्राचा जावई आपला जावई विचारावं तर लागेलच ना. नमस्कार नमस्कार झाला, नमस्कार नमस्कार. ते म्हणे वाडेकर महाराज आहे, नमस्कार करा. नमस्कार तो कसा करतो? नमस्कार म्हणतो असा नाही, डोक दे खाली वाका. ते काय ती पॅन्ट वाकू देत नव्हती ना जीन्सची, वाकला कसा तरी बसले. मग विचारावं तर लागेलच. म्हटलं आपण काय करता जावई बापांनी? त्याने उत्तर काय द्यावं म्हणे, म्हणे मी मुंबईला आहे. म्हटलं ते नाही विचारलं कुठे आहे काय करता. हा नाही काय करता.
म्हणे मी सिव्हिल इंजिनियर आहे. हा मग कुठ्या असता आताही विचारायचं काम नाही. तुम्ही मुंबईला म्हणाले बरं जावय बापू पेमेंट काय आहे. म्हणे तसं 24 लाखाचं पॅकेज आहे. मग 24 लाखाचं पॅकेज असून सुद्धा तुम्ही एवढी चड्डी घालून सासरवाडीला आले ते बरमुडा घालून फिरत होतो सासऱ्याच्या घरात. अजून 3 लाख वाढतील तेव्हा फुल पॅन्ट वापराल का तुम्ही. ते काय झालं हा समजलं मला ते काय झालं. मग तोपर्यंत मित्राची पत्नी तिला माहिती आहे की आता हे अडकवतील बा कुठेतरी. तोपर्यंत म्हणे महाराज साखर किती टाकू. म्हटलं टाकूच नका फुल शुगर आहे. चहा ठेवली त्यांनी ते घेऊन येत आहे. हो मित्र जाईल ती भाऊजाई आणेल आमची मित्राची पत्नी. या जावयाने उठून जाव का चहाचा ट्रे घ्यायला. बरं गेला तर गेला चालला तर चालला. काय बोलतो तो माहिती आहे का आई थांबा ना मी घेतो. मी मित्राला विचारलं म्हटलं वहिनीबाई पण आल्या आहेत का रे. नाही रे म्हणे हे जनावर तुझ्या वहिनीला आई म्हणत. जे सांगावं ते ऐकत नाही कावे ते ऐके न बोलावे ते भुंके परी दोष होते हे न देखे प्रवर्तन. पहिल्याच्या नर संपून जाईल महाराज आपलं. कारण पुढेही बहुत करणे. किती वाजेपर्यंत कीर्तन करू राजेंद्र भोसले साहेब. नाही चालू तर देऊ पण किती वाजेपर्यंत चालू. 12 ना मग राहिले आपले 10 मिनिटं होऊन जाईल सगळं त्याच्यात. विठ्ठल 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 फक्त सेवा करताना महिलांनी एकच करा सासूची सेवा करताना. फळ कधी मिळेल माहिती आहे का. मरताना तुमच्या सासूने तुम्हाला एकच शब्द सांगून जाव मरताना की जा बेटा तुझं कल्याण होऊन जाईल ग बाई. पोटच्या पोरीने एवढं आवरलं नसतं ग. एवढं तू आमचं सगळं केलेलं आहे. बापाने मरताना पोराला सांगून जावं की जा दादा खूप केलं बेटा तू माझ्यासाठी. तुझा भंडार भरून जाईल. तुझी झोळी कमजोर पडेल रे एवढं देव तुला दे. हे एक एक शब्द बापाचे पोरांनी मिळवा आणि सासूचे सुनांनी मिळवा. या एका शब्दासाठी आयुष्यभर खपायचंय. हे एका दिवसात होत नाही. कौतुक वाटे झाली या व्यसाचे. हे काही सहज घडतं का. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि हे सगळं घडलं ना आता फक्त एकच सांगायचंय धावपळीचं कीर्तन आहे. सगळं मागे जे झालं ते जाऊ द्या. काय झालं माहिती. सतयुगामध्ये 1 लाख वर्षाचं मानवी आयुष्य होत. हेच केलं जे आज करतोय. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना. 3 युगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होत. काय केलं माणसांनी. बुद्धी एवढीच होती. अक्कल याच्याही पेक्षा कमी होती. ब्रह्मांड नायका जगज्जननी जानकीचं स्वयंवर प्रभू प्रगट झालेले आहेत कोदंडधारी. आणि तिथे धनुष्य उचलायला गेले आपले माणसं सीतेशी लग्न करायला. आयुष्य 10,000 वर्षाचं आणि अक्कल ब्रह्मांड नायकेशी लग्न करायला निघाले. होती का ताकद तेवढी. नाही बायांनी काय केलं. घरातला राम सीता एका फालतू बाईचं मंथरेच ऐकून घरातले राम सीता वनात पाठवून दिले. तेव्हा 14 वर्ष वनात राहून भिल्लिनीची उष्टिका होईना बोर खाऊन राम सीता परत आले होते. पण आता तरी पुढे हाच उपदेश. जर आता तुमचे राम सीता घराच्या बाहेर निघाले तेव्हा मंथरा बाहेरची होती. आता मंथरा तिची मम्मी आहे. ती वाटच पाहते बेटा तू फक्त एक फोन कर. 3 गाड्या भरून पाठवते इकडनं. आणि तिथे आल्या आल्या जंगी कुस्त्यांचा सामना सुरू. सावध राहा. काही झालं तरी बायांनी एकच शिका. माझं काम फक्त समाज प्रबोधन आहे. मला अध्यात्मातलं काहीही कळत नाही. काही झालं तरी तळ हातातल्या फोडाप्रमाणे डोळ्यातल्या बुबळाप्रमाणे सुनांना सांभाळा. त्याच काम पडणार आहे. काही झालं तरी मुलगा आणि सून आपल्यातून वेगळे व्हायला नकोत.
हाच विचार नाही महाराज, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. माझ्या जवळच्या दोन मित्रांनी माझ्याच गल्लीतले पोर अमेरिकेत पाठवले, सुना अमेरिकेत, नातवंड अमेरिकेत. मी कितीही उशिरा घरी गेलो रात्री, कितीही सकाळी देवपूजा आटोपली की छोट्याशा सायकलीवर तीन चाकी नातवाला बसवायचं आणि कॉलनीमधून राऊंड मारून आणायचा, एक बिस्किटचा पुडा वगैरे घ्यायचा, तर ते पाहून घळा 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 रडतायत. कोण? ज्यांच्या अकाउंटवर दरमहा 1.5 लाख रुपये जमा होत आहेत परांचे, ते रडतायत. काय करता? आमचे नातवंड तिकडे नुसता व्हिडिओ कॉल करा. तुम्हाला पैसा पाहिजे होता ना? किती पैसा लागतो जगायला? काय लागणार आहे असं? मागे माहितीये का, 2 वर्षापूर्वी आपले वारकरी थाय थाय रडत होते महाराज. ज्यांच्याकडे जमीन जमला होता त्यांची परिस्थिती ठीक होती, पण जे पोरं निव्वळ कीर्तन करायचे, जे पोरं निव्वळ गायन करायचे, जे पोरं निव्वळ वाजवायचे, हातात 1 रुपया नाही. काय देत होता समाज असं इतकं की या पोरांच्या बचती सुद्धा होतील? आपत्कालीन योजनांमध्ये काय समाज किंवा प्रशासन किंवा कोणी काय केलेलं होतं? घळा 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 रडायचे, जे मिळायचे ते तांदूळ चुपचाप खायचे. पुन्हा हसत हसत मार्गाला लागले. विदेशातच गेले पाहिजेत का आपले पोरं? इथे जहा डाल डाल पर सोने की चिडिया करतीये बसेरा, हा देश सोडून द्यायचा, हे नुसतं म्हणायचं सारे जहाचे अच्छा, आणि तिकडे अमेरिकेत पाठवा. पाठवा ना, नाही कोण म्हणत, मग भोगा ना. मी रोज सकाळी नातवंडाची पप्पी घेत कॉलनीत फिरवतो, पूर्ग गावातच नोकरीला, सुनबाई घरातच सेवा करणारी, यांच्या सुना तिकडनं आईला ते तुम्ही मम्मी बोलले मी वेगळं सांगणार होतो, सासूला तिकडनं बोलते हॅलो माम, हा ते माम तिकडे बाम तयार करतायत ना तिकडे, ते विठ्ठल विठ्ठल नका करू नाश आयुष्याचा. अहो द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य राहिलं, काय केलं माणसांनी? कृष्णाला मारायची तयारी, बायांनी पुतना बनून त्याला मारायची तयारी, ते गेलं. आता तर एवढंच उरलंय हो, नियतीने कुत्र्याच्या समोर तुकडं फेकाव भाकरीचं, तसं आयुष्याचं ते इशत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा? आणि याच्यात एवढा सगळा विध्वंस पाहिला, आणि म्हणून सांगितलं त्यांनी, आणि ते दोघं हात जोडून सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या म्हणा सगळ्यांनी.
जयाचे पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा. ज्या काळामध्ये या अभंगाची निर्मिती झाली त्या काळात सुद्धा चित्ताचं अशुद्धीकरण होतच. मग आताचा जर विचार कराल तर अशुद्धीकरण किती झालेलं आहे. धर्म 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 तुम्ही आपण जो धर्म म्हणतोय ना, त्या काळात आणि आता तर हे पाहिजे. ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी जे माझ्या समोर बसले आहेत ना, फक्त 40 वर्ष मागे जा, 40 वर्ष या म्हाताऱ्या बाया, हे म्हातारे माणसं. एक काळ असा होता या भूमीत आपल्या देशात, शेजार धर्म होता महाराज. हे हिंदू इस्लामी हे बाकीचे धर्म जाऊ द्या तिकडे. सगळ्यात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, किंवा धर्म न कोई सत्य समाना. शेजार धर्म असा धर्म होता. जर जोडप्यानिशी जर गावाला जायचं असेल मुक्कामी, तर शेजाऱ्यांना सांगायचे की काका काकू बरोबर, आम्ही दोघं तिकडे मुक्कामी चाललो, घरात पुरी एकटे आहेत, तिकडे लक्ष ठेव. मी चाललो परगावी पुरी घरी एकटे आहेत, ते काका सांगायचे बेटे तू लक्ष देऊ नको इकडे, सुनबाई आणि तू शांततेने जा, तुझ्या काकूला पाठवतो त्या पुरींजवळ झोपायला. एकतर काकू तिकडे मुक्कामी जायची, शेजारची जात कोणतीही असो बरं, या जाती तर आता निघाले हो. जातीवर कोणी बोलत नव्हतं, नुसते नात्याच वापरायचे. जात कोणती असो, ज्याला मामा म्हणत असतील तो मामा, ज्याला बाबा म्हणायचे तो बाबा सारखाच वागायचा. हे आत्ता निघाल्या जाती जाती, आमचे 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 आमचे, सत्यानाश करून टाकला आमच्या आमच्यांनी. काय झालं, जिथे परक्यांच्या विश्वासावर पुरी टाकून जायचे, आज सख्यांना सांगायची सुद्धा हिंमत होत नाही की घराकडे लक्ष असेल. कारण ज्याला लक्ष ठेवायला सांगू ना, तो चांगलं लक्ष ठेव. का घडलं असं, चित्ताचं शुद्धीकरण नष्ट. नात्याचा नात्यांवर भरोसा नाही राहिला. भाऊ भाऊच होता पूर्वी. अहो काल्याचं कीर्तन मिळालं, एका ठिकाणी बिना आंघोळीचे गेलो होतो आम्ही, ब्रश करायला लागलो, दोघं घरं सारखे दिसायचे म्हणून त्या घरमालकीन बाईला विचारलं, पलीकडचं शेजारचं घर कोणाचं सारखे दिसत, आमचे भाऊबंद आहे. तोपर्यंत तिचा नवरा आला, म्हणे महाराज भाऊबंद नाहीत, माझ्यापेक्षा लहान आहे ना सख्खा भाऊ माझा, त्याचं घर आहे, हिच्यामुळे भाऊ बंद झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि सगळ्या बायांना सांगतो कशाला खापर तुमच्या डोक्यावर फोडून घेताना मला सांगितले गरम नाही द्यायचं. हे आपले आपले माणसं तोडून टाकले, काय परिणाम झाला त्याचे दुष्परिणाम आज पाहतोय ना आपण. पोरांचे लग्न का होत नाहीत, बायांमुळे होत नाहीत, हे नाही का होत नाहीत. काही काही लोक सांगतात सहज नुसतं विषय काढा. आता आम्ही तिकडे खानदेशात असे मुक्त चर्चा सत्र घेतोय महाराज, की पोरांचे लग्न जमत नाहीत, काहीतरी तोडगा काढला पाहिजे. कारण समस्या कुठली माहितीये का, आज ज्या पोरांची वय, अहो तुम्हाला खोटं वाटेल विनोद म्हणून नाही, पण आता समाज प्रबोधन करतो ना, मग लोक पोरांची बायोडाटा देतात. मी 2 महिन्यापूर्वी नुसत्या मुलांच्या बायोडाटांची रद्दी 4 किलो घेतली, एकही मुलीचा बायोडाटा आलेला नाही. एक बाप वर्ग घेऊन आला माझ्याकडे,
ते पोराला म्हणतो बाबाचा नमस्कार कर. विचारलं पोराला म्हणे बाबा याचं लग्न जमवायचं, तुम्ही काही करा, तुम्ही असे चर्चासत्र घेतात तर याचा विषय घ्या. हा बायोडाटा आहे, बायोडाटा पाहिला. पोराला विचारलं म्हटलं बेटा तुझं वय काय रे, म्हणे काका 39 वर्ष 3 महिने. 39 वर्ष 3 महिने तोपर्यंत बाप सांगतो त्याचा नमस्कार कर. तो नमस्कार करायला वाकला त्याला टक्कल पडलेलं होतं, म्हणजे पत्रे उडून गेलेले भिंती तशाच्या तशाच. आता त्या पोराचं टक्कल पाहिल्यावर मी त्याला विचारायला लागतो, म्हणजे बाबा काही विचारायचं आहे का त्याला. विचारलं मी, म्हटलं तुझ्याकडे अर्धं तिकीट आहे का एसटीचं? म्हणजे नवरीवाल्याला सांगेल बरं, नवरदेव हात तिकीटावर फिरतो. त्याचे वडील सांगायला लागले, म्हणे बाबा काहीतरी एक काम करा, याचं नारळ होईल. आमच्याकडे आयराणी भाषेमध्ये त्याला लाल गंध म्हणतात, खानदेशी भाषेमध्ये नारळाला सुपारीच्या कार्यक्रमात. म्हणे बाबा याचा लाल गंध होईल असं काहीतरी करा. म्हटलं ए पाय भाऊ, तू जर ऐकणार असेल तर एक मार्गदर्शन मी करतो, याच्या लाल गंधाच्या काही भानगडीत पडू नको, गंधमुक्तीची तयारी. आता हा 40व्या वर्षी लग्न करीत आणि हा काय असं काय तानाजी मालुसरी निर्माण करणार आहे का? घेऊन छान फौज तानाजी. ही शोकांतिका का झाली? आज या पोरांचे लग्न जमत नाहीत याचं आम्हाला अजिबात दुःख नाही, पण आज जे मुलं जन्माला येत आहेत त्यांचं दुःख वाटत. कारण यांचे लग्न झाले तर त्यांना नवऱ्या मिळणार. आज 38, 33, 35, 28 या पोरांची नाही आम्हाला चिंता, पण जे बाळ आज जन्माला येत आहे याच्यासाठी नवऱ्या कुठे? सगळ्यांनी प्रत्येकाने परिसरामध्ये आपल्या परिसरात मारा, काहीही करा. हे बाकीच्या समस्या कोरोना फिरोना येत ना, या ठराविक कालावधी पुरत्या होत्या, पण एवढा मोठा रोग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी प्रत्येकाने काहीतरी 2-2 पाऊल मागे कसं सरकता येईल? बरं लोक इतके दीडशाने झालेत काय बोलाव, या चर्चासत्र घ्या, नुसता विषय काढा, त्यांना विचारा आपण की असं असं झालेलं आहे या पोरांच्या लग्नासाठी आपण काय करावं, प्रत्येकाने सुचवा. एक काय म्हणायला लागलं, मुलींची संख्या कमी झाली. तू जनगणनेचे रजिस्टर पाहून आला? तू कुठल्या बेसवर बोलतो? सूत्र का व्याख्या काय हिशोब आहे? नाही नाही मला वाटतं, मग तुझ्यामुळे जमत नाही. मुली कमी नाहीत, मुलं कमी नाहीत, मध्यस्थी थांबून गेले. का? चित्ताचं शुद्धीकरण. खरं बोलत नाहीत लोक. वारकरी म्हणून एकाने पोरीचं लग्न माझ्याकडून जमून घेतलं. महाराज वारकऱ्याची पोरगी, वारकऱ्याची पोरगी. आणि लग्न पार पडल्यानंतर वारकरीच्याच पोराला दिली. लग्न पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या पोरीला संध्याकाळपासून दिसत नव्हते. संध्याकाळी ती पोरगी वाढायला गेली, जेथे पात्र ठेवलेली केळीची पानं तिथे रिकामी जागा दिसायची, आणि जिथं माणसं बसलेली तिथे केळीची पानं दिसायची. आणि चालली ना वरण वाढत, कोणाच्या फळीत तर कोणाच्या नेहरू शर्टवर तर कोणाच्या खिशा. आता ते सगळं पाहिलं, गरम गरम वरण भाजले गेले कोणते. आणि लगेच मला फोन, बरं आमचा कीर्तनात फोन बंद, रात्री कीर्तन संपलं फोन ओपन केला, 41 मिस कॉल. आम्हाला वाटलं इमर्जन्सी तारीख महाग मिळते. इकडनं फोन केला. आता सगळे जग पैशाच्या मागे, आम्ही त्यांच्या मागे. हॅलो, वाडेकर महाराज बोलतोय. तिकडनं, महाराज आम्ही तुमचं असं काय बिघडवलं होतं? ओ बापरे, ही अशी पोरगी आमच्या घरात घातली, तुमचा फेटा, तुमचं उपर्ण, तुमचं कीर्तन पाहून आम्ही फिदा झालो होतो तुमच्यावर. देवा इतका विश्वास ठेवला, काय केलं होतं महाराजांनी तुमचं? मला एसीमध्ये घाम चालायचं. हे म्हणायचे म्हणे महाराज काय झालं? म्हटलं आता तुम्ही फोन लावून द्या, 5ची वेळ द्या सकाळची माझी, मी काही जगत नाही. तोपर्यंत त्यांच्या पत्नीने फोन घेतला, म्हणे वाडेकर भाऊ, मी तुम्हाला भाऊ म्हणायचे ना, आम्ही तुमचं असं काय घोडं मारलं होतं, सोंग आमच्या घरात घातलं, भरावं लागेल तुम्हाला, रडावं लागेल, सत्यानाश होईल. म्हटलं द्या, जमवा लोकांचे लग्न.
मुलीच्या बापाला फोन केला, म्हटलं का रे, अरे तुझ्या मुलीला संध्याकाळपासून दिसत नव्हतं, मला एक शब्द तरी सांग. अरे हत्तीच्या, अ हत्तीच्या, ते मला मारून टाकतील ना ते. लोक खरं नाही बोलत, त्यामुळे मध्यस्थी थांबले. कोण म्हणतं मुली कमी आहेत? एकेका कॉलेजमधून, एकेका हायस्कूलमधून, एकेका प्रायमरी शाळेतून किती किती मुली शाळा सुटल्यानंतर बाहेर पडतात. एक एक कॉलेजमधून जाऊन पहा, जाऊन पहा म्हणजे संख्या मोजण्यासाठी, रोड रोमियो म्हणून नाही. नाही तर जाऊन पहा, गाल लाल करून या. फक्त संख्या पहा, मग इतक्या मुली त्यांचे लग्न नाही करायचे का बापांना, घरात बसवून ठेवायचे आहेत का? फक्त आणि फक्त का होत नाही, पात्र मुलं सापडत. मुलांनी पात्र व्हा, आपल्या बापाला आपल्यासाठी मुलगी शोधायची नाही, तर मुलीवाले आपल्या बापाला शोधत येतील असं कर्तृत्व करा. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित करण्यापूर्वी दिवंगत विक्रम पुंडलिक भोसले आणि पुंडलिक वामन भोसले, बस आता राहू दोन गरज होती तुमची बाजूला व्हायची. भगवान यांना चिरशांती देव. घटना अत्यंत वाईट जरी घडलेली असेल, पण जगाच्या दृष्टीने जर पाहिलं महाराज, तर आपली घटना त्या मनाने किमान लहान नाही. प्रचंड दुःख आहे, पण मी कीर्तनात बोललो ना, 3 महिन्याचं बाळ सोडून जी आई गेली, त्या पोराचं दुसरं लग्न केलं महाराज तातडीने नात्यातली पोरगी पाहून. पण झालं काय माहितीये का, लहान पोरगी 3 महिन्याची म्हणून तातडीने लग्न केलं, पण त्या पोरीला ती पॉझिटिव्ह निघाल्यामुळे पुन्हा 3 महिने ते बाळ त्याला सांभाळावं लागलं. अशा एक ना अनेक शेकडो घटना आहेत. तुमच्या समोर मी कीर्तन करायला उभा आहे, पण मी कुठल्या दुःखातून उभा आहे, काय सहन करून उभा आहे, हे जे चाललोय आम्ही पळतोय इकडून तिकडे, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, हे बोनस लाईफ म्हणून फिरतोय महाराज. ज्या दिवशी माझी सून, माझा मुलगा, मी आणि माझी पत्नी, नात, 5ही लोक पॉझिटिव्ह म्हणून ऍडमिट आहे, मी डॉक्टरांना आराधना करायचो महाराज आम्हाला मरू द्या हो, पण माझा मुलगा किंवा सून दोघांमधलं एक तरी वजा झालं ना, तर काय पेटवायचंय का आमचं आयुष्य, काय जगायचं आम्ही? पांडुरंगाला आराधना करायचो, मारून टाकायचंय ना, त्यांच्या अगोदर 1 तास का होईना आम्हाला दोघांना मारून टाकू. ज्याच्या ज्याच्या घरात कोरोना आला महाराज, त्यांना विचारा या भानगडी काय आहेत. 14 दिवस हॉस्पिटलमध्ये मी फक्त चतकूर पोळी खाऊन जगलेलो आहे महाराज. तोंडाजवळ घास जरी नेला, त्या घासात मुलगा आणि सून दिसायचे. पण एक पक्क लक्षात ठेवा, ज्ञानी व्हायच्या भानगडीत पडू नका. अज्ञानाला रडता तरी येतं महाराज मोकळं, ज्ञानाला समजवायला कोणी येत नाही, ज्ञानाला सगळ्यांना समजवावं लागतं. टॉयलेट ओपन करून तिथे रडून घ्यायचो मी हॉस्पिटलमध्ये, पण बाहेर आलो की मुलाला, सुनेला, पत्नीला विनोद करून हसवायचो. मी हसायचो, हसत असताना काय जळायचो ते फक्त माझं मला माहिती. सगळ्या बांधवांना, सगळ्या भगिनींना नम्र विनंती, प्रशासनाने सांगितलेले पूर्ण नियम आपण पाळले नाहीत. जर कोरोना झाला तेवढा खर्च करण्या इतके आपण श्रीमंत नाहीत, तरी पांडुरंगाने तुम्हा आपल्याला एकमेकांसमोर जिवंत म्हणून उभं केलेलं आहे, हे त्याचे लाख लाख आभार आहेत. इथून पुढे जर उद्या कुठली आपत्ती आली, तर सगळ्यांना एकच सांगतो, पैसा सांभाळा, पैशाला देवच समजा, पैसा लक्ष्मी आहे, बचत करा, पूजन करा, आणि भविष्यात अजून आपल्या नियतीने आपल्या ताटात काय दुःख वाढून ठेवलं आहे त्याच्यासाठी तो उपयोगी पडेल म्हणून सांभाळा. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
विठ्ठल जय जय विठ्ठल।